नाशिक मध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जेल रोड भागात एक दुचाकी तर सिडको भागात एक चार चाकी वाहनाची अज्ञात समाजकंटकांकडून जाळपोळ करण्यात आली असून नाशिक पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड जेल रोड भागातील ब्रह्मगिरी कॉलनी माणिकगड सोसायटीत राहणारे नरेंद्र शंकर पगारे यांची ऍक्टिवा ही दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळली आहे. 15 जून रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तर दुसरी घटना ही सिडको भागात समोर आली आहे. सप्तशृंगी चौक अतुल डेअरी मागे उत्तम नगर या ठिकाणी एका चारचाकी वाहनाची अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील समाजकंटकांना लवकरात लवकर गजाआड करावे अशी मागणी पीडित करत आहेत. सप्तशृंगी माता चौक या परिसरात आम्ही इथे येथील रहिवासी नागरिक असून रात्री जे आहे रात्रीच्या वेळी आमची ही गाडी जी आहे ती जाळण्याचा प्रयत्न केला. अज्ञात मुलं इथे आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर पेट्रोलची बाटली याच्यावर टाकलेली आणि त्याला जे आहे एक ज्वलनशील पदार्थ टाकून तिथे पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु जागरूकतेचा आम्हाला फायदा झाला आणि आम्ही जे आहे ती गाडी वाजवली. पण आमचं एक म्हणणं आहे की इथे जे आहे रोजच्या रोज जे टवळखोर लोक येऊन बसतात तर त्यांना जे आहे पोलिसांनी थोडंसं समजावं, त्यांना जे आहे इथे थोडंसं धमकावं आणि इथली जी आहे त्यांची पोलिसांनी त्यांची गस्त वाढवावी आणि इथल्यांचा ह्या ज्या मुलांचा जो आहे या टवळखोर मुलांचा त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक कमी झाला आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबंडे सह नितीन चव्हाण नाशिक.